यवतमाळ जिल्ह्यामध्ये आष्टा एक गाव आहे. या गावामध्ये 1 ते 4 पर्यंत शाळा आहे. पुढील 5वी ते 10वीपर्यंत शिकायचे असल्यास या गावातील मुलांना बाहेर गावी जावं लागते. आमच्या गावात 1 ते 4 इथपर्यंत शाळा आहे. आमची शाळा पूर्ण नसल्यामुळे आम्हाला बाहेर गावी यावं लागते म्हणून आम्हाला आमच्या गावातली बस नसल्यामुळे आम्हाला प्रौढ ऑटो करून शाळेत यावं लागते. माझ्या शाळेमध्ये जवळपास 535 विद्यार्थी काही स्थानिक कलगावचे आणि काही विद्यार्थी आष्टा हे वडगाव तांडा इथून विद्यार्थी येणं जाणं करतात. आष्टा तर कलगावपर्यंत 5 किलोमीटर आम्ही पैदल चालतो आणि आम्ही घरी लेट गेल्यामुळे आई आम्हाला रागावते व आम्ही गावातून शाळेत गेल्यामुळे आमचे सर आम्हाला रागावते आणि वर्गात पण बसू देत नाही. आम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास पण होत नाही. 1 ते 5 किलोमीटर आम्हाला पैदल न जाण्यासाठी आमचे आई वडील रात्रंदिवस कष्ट करून आम्हाला ऑटो लावून देत आहे. रात्रंदिवस कष्ट करून पूर्ण मजुरी करून आमचे आई वडील आमचे ऑटोची फी पूर्ण करून देतात. अपेक्षा काय तुम्हाला? आम्हाला यूज बसची पाहिजे, बस भेटली पाहिजे. माझा व्हिडिओ बघणाऱ्याला मी अपील करते की आष्टा ते कलगाव बस सुरू होणे गरजेचे आहे. त्यासाठी एसटी परिवहन महामंडळाला कॉल करावा. त्यांचा नंबर आहे 0 72 32 24 43 50. मी कल्पना जवादे, यवतमाळ महाराष्ट्रातून, इंडिया अंडरसाठी.